We have today seen to solve the simultaneous equation by graphical method. ही मेथड आपली राहिलेली होती त्यावेळेस, ग्राफ पेपर नव्हता त्याच्यामुळे, तर ती मेथड आज आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2. तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न येतो, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड, 4 मार्क्स. त्यासाठी हे एक्झाम्पल मी या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2 मधलं जे चौथं एक्झाम्पल आहे ते घेतलेले पहा. एक्झाम्पल आहे 3x - y = 2, 2x - y = 3, असे 2 इक्वेशन्स आहेत. आता मी तुम्हाला त्यावेळेस तसं सांगितलं पण होतं की ज्यावेळेस अशा प्रकारचं एक्झाम्पल येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे नेमकं. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला एक टेबल तयार करावं लागतं आणि टेबल तयार केल्यानंतर मग आपल्याला ग्राफ कसं काढायचं ते आपण पाहणार. तर सुरुवातीला प्रत्येक समीकरणासाठी एक टेबल या ठिकाणी तुम्हाला तयार करावं लागेल. या ठिकाणी मी असं एक टेबल तयार करतो पहा. इथं एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू आणि हा तुमचा कोऑर्डिनेट. कमीत कमी आपल्याला 3 बिंदू या ठिकाणी लागतात. आता त्यापैकी पहा, पहिलं इक्वेशन जे आहे 3x - y = 2 या इक्वेशनच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. त्यासाठी ते इक्वेशन परत काय करा, एकदा लिहून घ्या. काय 3x - y = 2. आता वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर वाय अँड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ऑर वाय मीन्स इफ आय टेक x = 0, एक्सची किंमत मी काय घेतली 0, x = 0, x = 0 x = 0 ही किंमत ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे, टाकणार आहे. मग काय होईल पहा, 3 × 0 - y = 2. नाव हिअर, हॅलो, आवाज येतोय का माझा? येतोय ना? तर या ठिकाणी मग 3 × 0 - y = 0, मग काय होईल, तर 3 × 0 = 0 - y = 2. आता -y = 2 म्हणजेच y = काय येईल तुमचं, -2. चेंजिंग द साईड, आपल्याला वजा व्हायची किंमत नकोय, अधिक व्हायची पाहिजे, म्हणून वजा व्हायचं मी काय केलं, अधिक वाय, आणि मग 2चं काय झालं, -2. बघा, एक्स ज्यावेळेस मी 0 घेतला त्यावेळेस वायची किंमत आली माझी -2. आता मला कॉर्डिनेट काय मिळाला, 0 आणि -2. नेहमी एक्स कॉर्डिनेट अगोदर, नंतर वाय कॉर्डिनेट. आता तसंच आता परत इक्वेशन लिहितोय मी, 3x - y = 2. 3x - y = 2. आता मी एक्सची पहा, लक्षात घ्या, एक्सची किंवा वायची किंमत आपण आपल्या स्वतःच्या मनाने घ्यायची. एक्सची किंमत मी या ठिकाणी घेतोय 2, समजा मला वाटेल ती किंमत घेतोय की आलेखावर पण आपल्याला हा बिंदू स्थापन करता आला पाहिजे. एक्स बरोबर किती घेतला मी 2, मग आता x = 2, मग आता एक्सची किंमत किती टाकणार मी 2, 3 × 2 - y = 2. आता 3 × 2 = 6 - y = 2, y = 2 - 6, आणि मग y = 4. म्हणजेच आता दोन्ही बाजूचे चिन्ह जर बदलतं, y = किती माझं, 4.
म्हणजे वाय ची किंमत इथे किती आली माझी चार, म्हणजे दोन आणि चार माझा दुसरा बिंदू झाला. आणखी एक बिंदू मला लागणार आहे, तर त्यासाठी मी आता परत काय करतोय, परत समीकरण लिहितो, तीन एक्स वजा वाय बरोबर दोन, तीन एक्स वजा वाय बरोबर दोन. आता मी एक्सची किंमत एक वजा घेऊ, वजा एक घेतो, शक्यतो किमती वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार, एक दोन तीन चार इथपर्यंत घ्यायचं, म्हणजे आपल्याला आलेख काढायला प्रॉब्लेम येत नाही. आता तीन गुणिले एक्सची किंमत काय आता परत वजा एक वजा वाय बरोबर दोन, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय होईल मग परत पुढं, तीन गुणिले वजा एक वजा तीन वजा वाय बरोबर दोन. आता वजा तीन इकडे गेलं अधिक तीन होईल, वजा वाय बरोबर दोन अधिक तीन. हे वजा चिन्ह आहे लक्षात घ्या, इथं वायचं त्या सूत्रामधलं चिन्ह आहे. बऱ्याच वेळेस अशा वेळेस आपण इथं वाय चिन्ह लिहायला विसरतो. मग वजा वाय बरोबर किती पाच, म्हणजे दोन्ही बाजूचं जर चिन्ह बदललं तर वाय बरोबर किती वजा पाच, म्हणजे वाय बरोबर आलं वजा पाच, म्हणजे वजा एक आणि वजा पाच. ठीक आहे, हे तीन बिंदू आहे. आता ह्या पहिल्या इक्वेशनचं हे टेबल आपला काय झाला, तयार झाला. आता मला काय करायचं, दुसऱ्या इक्वेशनचा पण टेबल तयार करायचं, दुसऱ्या इक्वेशनचा टेबल तयार करायचा आहे मला म्हणल्यानंतर. बघा आता या ठिकाणी मी दुसरं इक्वेशन या ठिकाणी लिहितो, दोन एक्स वजा वाय बरोबर तीन. दोन एक्स वजा वाय बरोबर तीन. आता ह्या इक्वेशन साठी सुद्धा मला काय करावं लागेल, टेबल तयार करावं लागेल. याच्या पण मला अशाच तीन किमती काय करावं लागतील, काढावं लागतील, एक्स वाय आणि एक्स वाय. आता पहा इक्वेशन आहे माझं टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री. मग या ठिकाणी एक्सची किंमत मी मनाने घेणार आहे, वायची किंमत काढणार आहे. एक्सची किंमत किती आहे, झिरो. मग आता एक्सची किंमत जर टू इंटू झिरो मायनस वाय इज इक्वल टू थ्री, याचं झिरो येईल, वजा वाय इज इक्वल टू थ्री, वाय इज इक्वल टू वजा तीन, म्हणजे वायची किंमत काय आली वजा तीन, बिंदू झाला शून्य वजा तीन. समजते, अशा प्रकारे इथं जर एक्सची किंमत मी तीन घेतली, पण आता तुम्हाला काढता आली पाहिजे किंमत, हे समीकरण लिहा, समीकरणामध्ये एक्सची किंमत जर तीन घेतली तर वायची किंमत सुद्धा किती येते, तीनच येते. वायची किंमत सुद्धा किती येते, तीन येते. म्हणजे हा बिंदू झाला तुमचा तीन आणि तीन. तसंच एक्सची किंमत वजा दोन घेतली, एक्सची किंमत या ठिकाणी मी किती घेतली वजा दोन, जर सूत्रामध्ये किंमत टाकली तर वायची किंमत येते वजा सात, म्हणजे वजा दोन आणि वजा सात हा बिंदू झाला या ठिकाणी, बरोबर वजा दोन वजा सात. आता ह्या ठिकाणी हे तीन बिंदू झाले पहिल्या समीकरणाचे तीन बिंदू. तर ठीक आहे, सगळ्यांनी फक्त काय करा, हे कॅल्क्युलेशनला मार्क नाही, ह्या पाहिजे ह्या ठिकाणी जी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिसते का नाही याला अजिबात मार्क नाही, तुमच्या ह्या टेबलला मार्क आहे. आणि ह्या टेबलच्या वर तुमचं हे काय पाहिजे, इथं समीकरण पाहिजे. इथं बघा माझं कसं समीकरण आणि टेबल, एवढं समीकरण आणि टेबल फक्त लिहून घ्या एका पानावर, मग आपण याचा ग्राफ कसा काढायचा आणि ग्राफच्या साह्याने हाऊ टू सॉल्व्ह दिस सायमल्टेनियस इक्वेशन ते पाहू. पहिला टेबल काढून घ्या, पहिला टेबल झाला लिहून, ठीक आहे. आता हा दुसरा टेबल लिहून घ्या इथं, दुसरा टेबल लिहून घ्या इथं. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता मग आपल्याला या ठिकाणी ग्राफ काढायचे आणि ग्राफिकल मेथडने आपल्याला काय करायचे, हे इक्वेशन काय करायचे सोडवायचे. लेट अस टेक अ ग्राफ पेपर. आता पहा ह्या ग्राफ पेपरवर दिसतोय सगळ्यांना ग्राफ पेपर तुमचा, माझा ग्राफ पेपर दिसतोय का सगळ्यांना, बघा या ठिकाणी
या ठिकाणी बरोबर मध्यावर मी सेंटीमीटरच्या रेषेवर उभा वाय अक्ष काढलाय. हा आडवा जो आहे तो माझा काय आहे, एक्स अक्ष. बरोबर आहे. एक्स अक्षावर शून्य, उजवीकडा एक दोन तीन, एक एक सेंटीमीटरवर खुणा केलेला आहे. एक एक सेंटीमीटर बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात. डाव्या बाजूला, एक्स अक्षाच्या डाव्या बाजूला वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सात, हा झाला एक्स अक्ष. त्याला छेदणारा वाय अक्ष, वाय अक्ष सुद्धा मध्ये किती आहे, शून्य आहे. इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात, वाय अक्षावर वरच्या बाजूला धन संख्या असतात, खालच्या बाजूला ऋण संख्या असतात. बरोबर आहे. आता मग या ठिकाणी मी प्रमाण घेतले एक सेंटीमीटर बरोबर एक, म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर मी काय लिहिले इथं किमती एक लिहिलेले. तर या ठिकाणी मग मला आता ग्राफ पेपरच्या साह्याने सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. तर माझा पहिला टेबल बघा, पहिला टेबल आता तुमच्याकडे असेल, माझ्याकडे पण आहे, पण तो आता बाजूला आहे. आता मला टेबलची गरज नाही आहे, तुम्हाला हा आलेख पेपर दिसला पाहिजे. बिंदू कसा स्थापन करायचा हे आत्ता नववीमध्ये आपण शिकलोय, पण तरी सुद्धा परत एकदा पहा. पहिला बिंदू आहे आपला, पहा, तीन एक्स वजा वाय बरोबर दोन चा टेबल बघितलं का. तीन एक्स वजा वाय बरोबर दोनच्या टेबलमध्ये एक्स बरोबर शून्य, म्हणजे एक्सची किंमत या ठिकाणी किती आहे, शून्य. वायची किंमत वजा दोन आहे, वायचा वजा दोन कुठे आहे बघा, वायचा वजा दोन खालच्या बाजूला इथे. या ठिकाणी मी असं करतो, पण मी जरा पेनने लिहितो म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. तुम्ही पेनने नाही, तुम्ही पेन्सिलनेच हा बिंदू क्लिअर करायचा आहे. हा बिंदू आहे माझा शून्य वजा दोन, दिसतोय का सगळ्यांना, शून्य वजा दोन. ओके, पुढचा बिंदू आहे माझा दोन चार. आता बघा मग एक्सचा दोन आणि वायचा इथं चार, दिसतोय का बघा, दोन आणि चार कसे एकत्र येतील बघा. इथं दोन असा वर वाढवला, चार इकडे केला, तर हा बिंदू इथे येईल माझा दोन आणि चार. इथं लिहा वाटल्यास दोन आणि चार, लिहिलंय दोन आणि चार. आता आणखी एक बिंदू आहे माझा वजा एक वजा पाच, वजा एक. आता एक्सचा वजा एक लक्षात ठेवा, पहिला कॉर्डिनेट हा नेहमी एक्सचा असतो आणि दुसरा कॉर्डिनेट हा नेहमी वायचा असतो. आता पहिला कॉर्डिनेट जो आहे एक्सचा तो काय, वजा एक. बघा इथं वजा एक आहे, आता इथं बोट ठेवलंय बघा मी वजा एक वर. नंतर वजा पाच, वजा पाच कुठे आहे, खालच्या बाजूला वाय अक्षावर, वजा चार इथं वजा पाच. आता वजा एक आणि वजा पाच जर मिळवले तर कुठं, तिसऱ्या चरणात, दोन्ही संख्यांना वजा चिन्ह आहे, म्हणजे तिसऱ्या चरणात आहे हा बिंदू, म्हणजे तुमचा बिंदू इथे येईल काय. बरोबर आहे. याचे निर्देशक आहेत वजा एक आणि वजा पाच. बघा आलेत का तिन्ही बिंदू. बघा हा हा बिंदू तुमचा पहिला बिंदू होता शून्य आणि वजा दोन, दुसरा होता दोन आणि चार, आणि तिसरा बिंदू तुमचा वजा एक आणि वजा पाच. ठीक आहे. आता ह्या पहिल्या टेबलचे तिन्हीच्या तिन्ही बिंदू मी आलेखावर काय केलेत, स्थापन केलेत. आता लक्षात घ्यायचं की हे तिन्ही बिंदू एका रेषेत आले पाहिजे. जर आले नाही तर आपलं कॅल्क्युलेशन कुठंतरी काय झालंय, चुकलंय असं त्याचा काय होतो, अर्थ होतो. तर आता पहा, ही मी रेषा ओढतोय, जरा तुम्हाला दिसणार नाही पण रेषा ओढल्यावर दाखवतो तुम्हाला. पहा या ठिकाणी मी आता काय केली, या तिन्ही बिंदूतून जाणारी एक काय काढली रेषा. आता ही रेषा बघा इथं माझी चुकली थोडीशी, अशी तुमची चुकता कामा नाही, पट्टी नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला थोडासा चांगली. बरोबर. तर ही रेषा ह्याच्यातूनच गेली पाहिजे, ह्याच बिंदूतून, कळालं का, की थोडं चुकलंय माझं ते मी दुरुस्त केलं, असं तुम्ही दुरुस्त करायचं. आता ह्या रेषे कोणत्या समीकरणाची रेषा आहे, ही तीन एक्स वजा वाय बरोबर दोन, म्हणजे ह्याच्या इकडं किंवा इकडं ह्याच्या रेषेवल्या, तीन एक्स वजा वाय बरोबर दोन, असं रेषेवर ते समीकरण लिहायचं, म्हणजे हे समीकरण या रेषेचं आहे हे आपल्याला काय होतं, कळत. आता बघा पहिली रेषा आपली या ठिकाणी काढून झाली. या ठिकाणी आता मला दुसरा टेबल पाहिजे, दुसऱ्या टेबलचे बिंदू मला काय करायचे, स्थापन करायचे. दुसरं समीकरण आपलं दोन एक्स वजा वाय बरोबर तीन, एक्सची किंमत शून्य वायची वजा तीन, एक्स परत मी काय घेतला शून्य, वायची वजा तीन, वजा तीन वायचा इथे येतो, हा इथं
शून्य आणि वजा तीन. दुसरा बिंदू आहे तीन तीन, एक्सचा तीन वायचा पण तीन, इथे बरोबर आहे का, लक्षात येतं सगळ्यांच्या, तीन आणि तीन, तीन आणि तीन. पुढं परत पहिलं पुढचा बिंदू काय, वजा दोन वजा सात. बघा आता म्हणजे एक्सचा वजा दोन, एक्सचा वजा दोन इथं बोट ठेवलंय पहा मी, आणि वायचा वजा सात कुठं, इथं खाली, बरोबर. वजा दोन आणि वजा सात कुठे येईल बघा, या ठिकाणी बघा. आता इथं थोडंसं ते समीकरणाचं नाव लिहिलं होतं मी, दिसतोय का बघा, वजा दोन वजा सात, वजा दोन आणि वजा सात, बरोबर आहे, वजा दोन आणि वजा सात हा बिंदू इथं आले. आलेत का तिन्ही बिंदू बघा, तीन तीन शून्य वजा तीन आणि वजा दोन वजा सात, हे बिंदू तुम्ही काय करायचे आहेत आता, परत एका रेषेने काय करायचं लक्षात ठेवा. पहिला टेबलचे बिंदू स्थापन केल्यानंतर रेषा ओढा, त्यानंतरच दुसरे टेबलचे बिंदू, नाही तर सगळे बिंदूच होतील आणि मग कोणते कोणत्या ह्याचे ते कळणार नाही. आता बघा इथं, आता ह्या रेषेचं नाव काय आहे तुमचं, दोन एक्स वजा वाय बरोबर तीन, दोन एक्स वजा वाय बरोबर तीन. ह्या रेषेचं नाव इथं, ह्या रेषेचं नाव जरा थोडंसं गोंधळ झाला आहे, इथं इकडे लिहितो मी ह्या रेषेचं नाव. पहिलं रेषेचं नाव काय होतं, तीन एक्स वजा वाय बरोबर दोन. बघा ह्या दोन्हीही रेषा या ठिकाणी मी काय केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. दिसतात का सगळ्यांना, थोडंसं पान दुमडतो मी म्हणजे दिसायला सोपं जाईल तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन्हीही रेषा या ठिकाणी असे दिसत आहेत ना, तुमच्या समोर मी काढलेल्या आहेत. आता बघायचं की ह्या दोन रेषा कुठे इंटरसेक्ट झाले, कुठे इंटरसेक्ट झाल्यात बघा, हा बिंदू या ठिकाणी ह्या दोन रेषा काय झाल्यात, एकमेकीला छेदलेल्या आहेत पहा. त्या बिंदूचे निर्देशक काय आहेत बघा, वजा एक आणि वजा पाच, बरोबर आहे. वजा एक आणि वजा पाच या बिंदूमध्ये ह्या दोन्ही रेषा काय झाल्यात, एकत्र आल्यात किंवा इंटरसेक्ट झाल्यात, म्हणून आवर सोल्युशन इज मायनस वन अँड मायनस फाईव्ह. अशा प्रकारे आपण ग्राफिकल मेथडच्या साह्याने काय करू शकतो, सायमल्टेनियस इक्वेशन हे काय करू शकतो,